नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित वैदिक जमदग्नींनी परशुरामांच्या मदतीने भृगुंना खाली आणलं रुचिकांनी भृगूंच्या मस्तकाला मांडी दिली अल्पावधीत भृगुआश्रम शोकसागरात बुडून गेला भृगू महाराजांना जाऊन सोळा दिवस झाले रुचिक सारखं काम करीत होते त्यांनी पाचही नातवंडांना जमदग्नी रेणुका यांना कामाला लावलं होतं एक एक काम ते हातावेगळं करत होते आश्रमाची मानसिकता स्थिरावत होती तरीही आश्रमवासियांना पदोपदी भृगूंची आठवण सतावत होती प्रत्येकाची आश्रमीय जन जन्मपत्रिका आणि भविष्य भृगूंना ठाऊक होतं प्रत्येकाशी भृगूंचा निकटचा संबंध होता मन उदास होऊ नये म्हणून आश्रमीय स्वतःला कामात गुंतवत होते सत्यवती मात्र अंथरुणाला खेळून होती मामांच्या उद्योगांना ओत आला होता भृगूंच्या जाण्यानं सांत्वनार्थ आलेल्या मंडळींकरवी अश्व आणि गायी वसिष्ठांकडे गेल्याचं त्यांना समजलं त्यांचा संताप अनावर झाला ते तडक भृगूंच्या कुटीरावर आले अश्व आणि गायी वसिष्ठांकडे कशा गेल्या मामांनी बाहेरून गर्जना केली रुचिक मागल्या बाजूस आपल्या विशेष कुटेऱ्यात होते बाकीचे विचे काहीतरी कामं करीत होती कुणीच प्रतिसाद देईना म्हणून मामा तणतणत पायऱ्या चढून वर आले द्वार लोटलेलं होतं ते ढकलून आत आले आत त्यांना कळ्ह्याचा आवाज आला आता कुणाची पाळी मामा बोलून गेले मागे काम करणाऱ्या मेघच्या कानावर शब्द गेले तो कुणाला काही न सांगता धावत बाहेरच्या बाजूनं आत आला मामा बाहेर पडत होते मामांची आणि मेघची दृष्टादृष्टच होती मेघच्या डोळ्यात राग होता त्यानं भुवया उंचावल्या मामा कडाडले उद्धट काही मर्यादा आहे की नाही हाच प्रश्न मी आपणास करीत आहे अतिशय दबल्या आवाजात मेघ म्हणाला या घरात आपण कुणावर ओरडत आहात आपणाला रुग्ण दिसला नाही आता कुणाची पाळी म्हणताना आपणास काही वाटलं नाही एव्हाना सर्वजण गोळा झाली होती काही आश्रमीय जमली होती त्यांना ऐकवत मामांनी त्रागा सुरू केला हा कालचा पोरगा विचारतोय मला हे अयोग्य आहे हे अयोग्य आहे आश्रमीय म्हणाले भृगुंबरोबर सर्व रीत भात गेली की काय पण असं कसं होईल मी येथे असताना मामांना चांगलाच चेव आला ते सर्वांकडे गर्वानं पाहत होते एव्हाना बरीच गर्दी जमली मामांनी विजयी मुद्रेनं मेघकडे पाहिलं सगळीकडे शांतता पसरली मेघ त्वरेनं मामांच्या शेजारी येऊन उभा झाला दोघेही वरच्या पायरीवर होते बाकीचे सर्व खाली अंगणात होते जमदग्नी आणि सोम इतर मंडळी अगदीच मागे होती रेणुका धास्तावली इतर नर्मदेश्वरी भार्गव निर्भयतेने उभे होते त्यांचा मेघवर पूर्ण विश्वास असावा मी शांततेचा भंग करीत म्हणाला मामाश्री आपण काय बोललात ते आपण आपल्या मुखानं सगळ्यांना सांगता की मी सांगू मेघन आपले डोळे मामांवर रोखले हो सांगतो ना मामा अभिनिवेशात सांगून गेले आता कुणाची पाळी तुर्वसू रागानं पुढे येऊ लागला जमदग्नींनी दंड धरला उपस्थितांना मामांच्या वागण्याची शरम वाटली सर्वजण मानाखाली खाली घालून निघून गेले मामांचा मूळचा प्रश्न अनुत्तरित राहिला त्यांनी तावा तावाला कार्तवीर्याला कळवून टाकलं की आपल्याकडे पाठवलेलं गोधन आणि अश्व वसिष्ठांनी परस्पर स्वतःच्या आश्रमात वळवले आहे मामांच्या या दोन ओळी आर्यावर्तातल्या वैदिकांच्या कार्याला सुरुंग लावणाऱ्या होत्या सत्यवतीचं अंथरुण सुटत नव्हतं नर्मदेश्वरांचं वास्तव्य वसिष्ठ आश्रमात वाढलं होतं परशुराम आपल्या कार्यात मग्न होते चारही भाऊ जमदग्नी रेणुका सुना नातवंड सत्यवतीच्या भोवती गुंतून होते आजवर सर्वच तिथे उपस्थित होते दिवे लागण्याची वेळ होती सत्यवती रुचिकांची वाट पाहत होती अलीकडे फारच कार्यमग्न झालेत भेटही त्यांची होत नाहीये सत्यवती स्वतःशीच म्हणाली तेवढ्यात रुचिक बाहेरून आले नातसुनांनी हातपाय धुण्यासाठी पाणी दिलं सर्वांनी संध्यावंदन केलं रुचिकांच्या प्रणवोच्चाराची कंपनं सर्वांना जाणवली जमदग्नींनी प्रणवोच्चार केला सारा आश्रम थरारला यांना काही कामं नाहीत मामा फलाहार घेताना पुटपुटले जवळ बसलेल्या त्यांच्या भाच्यानं म्हटलं फराळ करणं हे काम आहे का त्यावर अतिशय गांभीर्याने म्हणाले शरीर धारणेसाठी त्याला यज्ञकर्म म्हटलं शरीर सांभाळणं हे सर्वात मोठं कार्य असतं शरीरच नसेल तर काय राहिलं हे ऐकून भाच्याचं पूर्ण समाधान झाल्यासारखं दिसलं त्यांनी अतिशय आदरानं आपल्या मामांकडे पाहिलं वाळलेल्या समिधांचा ढीग रान शेण्या गौऱ्यांचं ओझं वाहून आणत परशुराम आश्रमात परतले त्यांनी स्नान केलं रुचिक जमदग्नी रेणुका यांना वंदन करून सत्यवती जवळ येऊन बसले बाकीचेही जवळपास वसले होते रुचिकही स्थिरावले धूपाचा सुगंध सर्वत्र होता अग्नीत आहुती पडल्यानं सुगंधित धूम्र कुटीरात दाटून आला परशुरामांच्या स्कंधावर ओल्या कुरळ्या केसांतून जलबिंदू थिपकत होते सत्यवती एक परशुरामांकडे पाहत होती काय पाहते साजी परशुरामांनी तिचे पाय चुरत म्हणले किती गोड दिसतोस रे माझ्या राजा ए आजी ते मोठे बाबा असंच म्हणून चुकवून गेले तुझा तसा तर विचार नाही ना रेणुकेनं परशुरामांचा कर्ण पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला बाकीच्या भावांनी त्याच्या पाठीत गुद्दे घातले सर्व कुटीर हसण्यानं भरून गेलं सत्यवती सुद्धा हसली सर्वांना बरं वाटलं सत्यवती स्वतःबद्दल सांगू लागली मी यायच्या अगोदरच माझ्या सासूमानीवर होत्या मी आले तेव्हापासून आम्ही इथे आहोत हे रात्रंदिवस गंगेच्या किनारी असत मग उरले मी आणि बाबा मी भृगूबाबांची सेवा करता करता वृद्ध झाले सत्यवतीच्या घशाला कोरड पडली नाच सुनेनं जलपात्र पुढे केलं परशुरामांनी तिला जल पाजलं सत्यवती शांतपणे म्हणाली आता बाबा नाहीत माझी सेवा अपंग झाली असं म्हणून सत्यवती खूप रडू लागली मग परशुराम म्हणाले आता आमच्याकडून सेवा घेत तू आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जगायला हवंस आजी तू जे आजपर्यंत भृगुबाबांकडून ऐकलंस ते आता आम्हाला ऐकव परशुरामांना त्या दिवशीचा प्रसंग आठवला त्या दिवशी ज्वर उतरताना ते काय म्हणत होते आजी हं देवा मी तुझ्या छातीवर लात मारली ती काय कथा आहे जमदग्नींसह सर्वजण तिच्याजवळ सरकले रुचिक मात्र मंदस्मित करीत होते कथा मोठी आहे सत्यवती सांगायला लागली देव सात्विकांची फार फार मोठी परीक्षा घेतो एकदा असुरांच्या उपद्रवानं सर्व वैदिक त्रासून गेले होते ऋषींच्या रक्षणाची फार आवश्यकता होती पण आजी ऋषींनी शाप का नाही दिले मेघनं प्रश्न विचारला वत्सा तपश्चर्याने मिळालेली आध्यात्मिक शक्ती वापरली की पुन्हा येत नाही म्हणून सहसा ऋषी शाप देत नसतात हं तर सांगत असे होते की ऋषींना होत असलेला त्रास पाहून यज्ञ भग्न होताना पाहून भृगूबाबा रागवले ते शिवाला सांगायला गेले त्यांनी दाद दिली नाही मग ते ब्रह्मदेवाकडे गेले तिथेही तसाच अनुभव आला मग विष्णूकडे गेले विष्णू शांतपणे निद्रा घेत पहुडले होते बाबांचा राग अनावर झाला त्यांनी देवाच्या छातीवर लाथ मारली अगोबाई रेणुका म्हणाली रेणुके तुला सांगते सर्वच भार्गव सारखेच रागेट आहेत त्यावर कोटीरात हास्यकल्लोळ झाला दुसऱ्या दिवशी पा सकाळपासून सत्यवतीला बरं वाटेना असं झालं त्यामुळे रेणुकेचं अयोध्येला जाणं लांबू लागलं रेणुकेला तर आश्रमातल्या कितीतरी मैत्रिणींना बरोबर न्यायचं होतं माध्यमिकच्या वेळेला रुचिक सत्यवतीजवळ शांत बसून होते सत्यवतीला जेव्हा चाहूल लागली तेव्हा तिनं डोळे उघडले पाहतो तर रुचिक सुहास्य मुद्रेने तिच्याकडे बघत होते असेच कित्येक वर्षांपूर्वी गंगे किनारी भेटलेले असताना ते हसले होते ना तसे किती जुन्या आठवणी होत्या ती शहादली संकोचन रुचिकांकडे पाहिलं हास्यवदनानं सत्यवतीकडे रोखून पाहत होते हस काय पाहताय फतवंड शहाणी झालीत आता सत्यवतीच्या बोलण्यावर आपलं स्मित अधिक रुंदावत रुचिक तिच्याकडे एकटक पाहत होते त्यांना काय दिसत होतं ते त्यांनाच ठाऊक अगदी पूर्वीसारखे आहात तुम्ही फक्त तेवढं हास्य दुर्मिळ होतं आता गांभीर्य दूर पळालं आहे शब्दांचा तुटवडा आजही सारखाच आहे सत्यवती म्हणाली कधी खासले रुचिकांचा हात आपल्या थरथर त्या हातात घेत सत्यवती म्हणाली काय आहे तुम्ही रेणुकेला अयोध्येला नको का पाठवायला मुलांनी त्यांचं आजोळ पाहिलं नाही जमदग्नी असले निर्णय का घेत नाही आपल्या हातात सत्यवतीचा हात घेत म्हणाले होईल सर्व वेळच्या वेळी नाही तुम्ही लवकर करा हे सर्व सत्यवती म्हणाली तिला एकदम ढास लागली ढास थांबे ना बाहेर येर झाऱ्या घालणाऱ्या जमदग्नींना आपल्या आईची ढास ऐकू आई आली तीरासारखे कुटीरात आले जमदग्नी आत आले तेव्हा ढास शमावी म्हणून रुचिकांनी सत्यवतीच्या मानेखाली हात घालून तिला बस्त केलं होतं सत्यवतीची मान रुचिकांच्या स्कंधावर विसावली तिला हलकेच पाठीवर थोपटत होते जमदग्नींनी जल आणलं रेणुका धावत आली जमदग्नींनी जल दिलं सत्यवतीनं थोडं प्राशन केलं दोघांकडे पाहिलं दोघांना तिची दृष्टी वेगळी वाटली पण विचार करायला वेळच नव्हता तिला पुन्हा जल दिलं जल रुचिकांच्या पाठीवर ओघळलं जमदग्नी दचकून मागे झाले रुचिकांचे अश्रू सत्यवतीच्या पाठीवर झरत होते सत्यवतीच्या जाण्याचं दुःख सर्वांनाच झालं होतं तिचा संसार सेवाव्रताचा होता रुचिकांचं वैराग्य जमदग्नींची कठोर कार्यपद्धती रेणुकेचे अपार कष्ट पाहून ती शेणली होती तिला अनेक लोक जवळून ओळखत होते सर्वांनाच सत्यवतीच्या निधनाचा शोक झाला होता सर्वात जास्त शोकमग्न झाले परशुराम त्यांनी आदल्याच दिवशी सत्यवतीची गंमत करताना म्हटलं होतं ही भृगुबाबांसारखी निघाली तर नाही ना बोलाफुलाची गाठ झाली सत्यवती सर्वांना सोडून गेली रुचिकांनी आपल्या मनाला बांध घातला परशुरामांनी सत्यवतीचे अंत्यसंस्कार करावेत अशी आज्ञा झाली परशुराम रागवले ते म्हणाले मी उत्तर क्रिया करणार असेन तर जागा मी ठरवेन जमदग्नींनी चमकून पशु पर परशुरामांकडे पाहिलं राम असला कसला हट्ट सोम दबल्या आवाजात म्हणाला हो माझी पुष्पांची कृषी पाहायला आजी येणार होती आता तिची रक्षा त्या पुष्पकृषीवर पडेल तिथेच ती मी तिची उत्तर क्रिया करेन परशुराम तिरिमिरीला आले होते त्यांना समजवायला अनेक ज्येष्ठ पुढे आले रुचिकांनी शेवटी हस्तक्षेप केला ते म्हणाले तू म्हणशील तसं रुचिकांच्या मुखावर मंदस्मित होतं फक्त तेजस्वी नेत्रात अश्रू साकळले होते पण इतक्या दूरवर उचलून न्यायला आमचे खांदे आणि पाय कामातून जायचे मामा म्हणाले इतरांच्या डोळ्यात लज्जा उतरली ऐकून आपण चौघांनी न्यायचं कुणाच्या मदतीची गरज नाही राम अस्थिकलश घेईल दा रुचिक बाबांना सांभाळून आणतील मेघनं निर्णय घेतला बराच चढ चर्ण चढल्यावर पुष्पकृषी दिसू लागली जवळपास पाणवठा नव्हता पावसाच्या पाण्यावर पुष्पकृषी फुलली होती अनेक कळ्या हवेत डोलत होत्या अनेक पुष्प फुलली होती विविध रंगांचे पतंग किडे भुंगे माशा फिरत होत्या थकलेल्या सर्वांना हे विलोभनीय दृश्य पाहून हायसं वाटलं एक उंचसा माथा आला त्या माथ्याच्या उत्तरेला एक सपाट शिळा होती तिच्या मागे पुन्हा चढ होता परशुराम म्हणाले या जागे या शिळेपासून पाच धनुष्य लांब अंतरावर जागा निश्चित केली व्यवस्था केली सर्व लोक रचत होते परशुराम एका बाजूस बसले माझी आजी मला न भेटता गेली परशुरामाने दुःखाने पुटपुटले दोन्ही पायात त्यांनी आपलं मस्तक दाबलं रुचिकांनी परशुरामाची व्यथा ऐकली ते उठून जवळ येत म्हणाले ये वत्सा तुला आजीला भेटवतो त्यांनी दंड धरून परशुरामांना शिळेजवळ नेलं जमदग्नींसह ज्येष्ठ मंडळी मागे उभी राहिली रुचिक म्हणाले तू आमास योग्य स्थळी आणलायस राम ही भूमी पवित्र आहे कित्येक वेळा या शिळेवर बसून मी आराधना केलीय रात्रीच्या रात्री इथे रात्री मी आहेत रुचिकांनी दारभाची काडी आपल्या हाती घेतली होती सर्वजण तिकडे पाहू लागले रुचिकांनी आपला डावा हात परशुरामांच्या स्कंधावर ठेवला परशुरामांच्या मुखावर ओघळ होते त्यांनी रुचिकांच्या हातावर हात ठेवला रुचिकांनी मंत्र म्हटले परशुरामांना फक्त ते मंत्र ऐकू गेले त्यांना ते परिचित वाटले ते मंत्र परशुरामांच्या मस्तकात टिपल्या गेले इकडे रुचिकांनी दर्भावर फुंकर घातली त्या शिळेच्या तळाशी ते दर्भ फेकले आणि एक सौम्य विस्फोट झाला शिळेची छकलं उडाली स्वच्छ पाण्याचा झरा तिथे फुटला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरि ओम तत्स श्रीकृष्ण अर्पण मस्तो